रत्नागिरीमधील विकास कामांच्या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री, सन्माननीय उद्योगमंत्री उदय सामंतजी, आमदार सदाभाऊ सरवणकर, भरत शेठ गोगाले होते, त्याचबरोबर सगळ्यांचे लोकप्रिय आमदार शाजीबापू पाटील, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, राहुल पंडित आणि किरण भैया सामंत, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, मान्यवर आणि उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आधी सगळ्यात तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. एक भगवं वादळ समोर दिसतंय, एक महासागराची लाट या ठिकाणी आलेली आपण पाहतोय. जिकडे पाहावं तिकडे माणसंच माणसं, सगळ्या रस्त्यांवर माणसं, इथे आलो तिकडे सगळे रस्ते जाम. समोर एवढ्या प्रचंड संख्येने आपण आज उपस्थित झालात, खरं म्हणजे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो आणि उदय सामंत यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. ही तुमच्या कामाची पोचपावती आहे. एक समाधान आहे, आनंद आहे. गेल्या 4-5 महिन्यांमध्ये जिकडे जिकडे सभांना, मेळाव्यांना, भूमिपूजनांना, उद्घाटनांना जातोय, त्या त्या ठिकाणी प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या जनतेचा पाहायला मिळतोय. सभेमध्ये लोक असतात, रस्त्यावर दुतर्फा लोक असतात. आजही आपण पाहिलं, रस्त्याच्या दुतर्फा अगदी मुलांपासून, तरुणांपासून, वयोवृद्धांपर्यंत कोणी रस्त्यात उभा आहे, कोणी गच्चीत उभा आहे, कोणी बाल्कनीत उभा आहे, कोणी घराच्या दरवाज्यात उभा आहे. एक आगळं वेगळं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक आपुलकीची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतीय. त्यांचे चेहरे बरंच काही सांगून जात आहे. नाही तर कुणाला काय पडली आहे, कोण मंत्री आला, मुख्यमंत्री आला, आपल्या आपल्या कामामध्ये आजकालच्या जमान्यात सगळे व्यस्त असतात. परंतु हे चित्र पाहून एक समाधान वाटतंय. आपण जो घेतलेला निर्णय आहे तो योग्य आहे, याचीच पोच पावती तुम्ही आज दिलेली आहे. आज आम्ही सकाळपासून अनेक भूमिपूजन कार्यक्रम उद्घाटन करत करत इथपर्यंत पोहोचलोय. कोकणच्या भूमीमध्ये आम्ही आलोय, निसर्गानं भरभरून कोकणाला दिलंय. अगदी कोकणापुढं कॅलिफोर्निया फिका पडेल असं कोकणाचं समृद्ध वैभव आहे. एक निसर्गानं निसर्गरम्य असा कोकण इथं आल्यानंतर बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण बाळासाहेबांनी देखील या कोकणावर प्रेम केलं आणि कोकणाने, कोकणी माणसाने देखील बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केलं. कोकण आणि बाळासाहेब एक वेगळं नातं निर्माण झालं होतं, एक वेगळं समीकरण निर्माण झालं होतं. गेले कित्येक वर्ष आपण पाहिलंय ते,
अनुभवलंय ते आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. आता बाळासाहेब आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. त्यांचे हिंदुत्ववादी विचार आपल्या सोबत आहेत. कोकणच्या मातीमध्ये अगदी मुळापर्यंत ते रुजले आहेत आणि बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार कुणी किती पुसण्याचा प्रयत्न केला, इतर पक्षाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला, तर आमचा कोकणी माणूस तो पुसू देणार नाही आणि नष्टही करू देणार नाही. आणि असा जर कोणी प्रयत्न केला तर नक्की तो त्याच्या नाटाळाच्या डोक्यात या कोकणातला नारळ फोडल्याशिवाय देखील राहणार नाही. आणि म्हणून कोकणी माणूस अतिशय प्रेमळ आहे, शांत आहे, आंब्यासारखा गोड आहे, फणसासारखा बाहेरून जरी काटेरी असला आतून गडे गरे जो गोड असतात तसा गोड हा कोकणी माणूस आहे. परंतु अपप्रवृत्तीला, चुकीच्या कामाला कधी थारा देणारा हा कोकणी माणूस नाही आहे, हा कोकणचा राजा नाही आहे. आणि म्हणून साधा भोळा कोकणी माणूस असला तरी सुद्धा तो वाईट प्रवृत्तीला थारा देणार नाही. आम्ही जसं शाजी बापूंनी सांगितलं की आम्ही काय केलं, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार, बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण एकत्र निवडणुका लढल्या शिवसेना भाजपा युती म्हणून. आपण एकीकडे बाळासाहेबांचा फोटो लावला, एकीकडे या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा फोटो लागला, ही वस्तुस्थिती आहे. आपण शिवसेना भाजपा युती म्हणून मत मागितली. सर मला सांगा, मी तुम्हालाच विचारतोय, आपण युती म्हणून प्रचार केला ना? मग निवडून लोकांनी आपल्याला दिलं जवळपास 106 आणि 56, म्हणजे पूर्ण बहुमत युतीला दिलं ना लोकांनी, मँडेट युतीला दिलं ना? मग सरकार कोणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे होत? मग आम्ही काय केलं? जे तुम्ही करायला पाहिजे होत ते तुम्ही केलं नाही, ते आम्ही दुरुस्त केलं. बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार, लोकांच्या मनातलं सरकार, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आम्ही स्थापन केलं. मग काय चुकलं आमचं? आरोप प्रत्यारोप करण्याची स्पर्धा चढाओढ लागली आहे, करू द्या, आम्ही कामातून उत्तर देऊ. आणि काय, मगाशी शाजी बापू म्हणाले खोके सरकार, खोके घेतले, खोके मुंबईतल्या लोकांना, ग्रामीण भागातल्या काय माहिती खोके? परंतु ज्यांना खोके माहीत आहेत तेच खोक्याची भाषा करणार. खोके कुठून कुठे जातात हे सगळ्यांना माहीत आहे, जनता सुज्ञ आहे. आणि आज मी खरं सांगतोय, आज होय 50 खोके नाही तर 750 खोके आम्ही दिले या रत्नागिरीच्या विकासाला आम्ही दिले. आम्ही घरी खोके ठेवणारे नाही, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत. ही बाळासाहेबांची शिकवण, धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण, या दोन्ही हाताने देण्याची शिकवण आम्ही आत्मसात केलेली आहे. याचे साक्षीदार सगळे आहेत, मी कुणाचं नाव घेणार नाही. परंतु ज्या 4-5 महिन्यामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर जे निर्णय आम्ही घेतले, हे निर्णय घेण्याचं धाडस आम्ही दाखवलं. मी आणि सुरुवातीला देवेंद्रजी दोघंच कॅबिनेटमध्ये होतो, दोघांनी शपथ घेतली होती. परंतु जे निर्णय घेण्याची आम्ही प्रक्रिया सुरू केली, जे धाडस आम्ही दाखवलं, पेट्रोल डिझेलचे दर असू द्या, भाव कमी करण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय,
सगळे एनडीआरएफचे निर्णय नियम आम्ही सगळे बाजूला ठेवले. जिथे 2.5-3-4 हजार कोटी द्यावे लागले असते तिथे 7-8 हजार कोटीच वाटप सुरू झालं. नियमात बसत नव्हते ते आम्ही निर्णय घेतले. 2 हेक्टरचा निर्णय 3 हेक्टर पर्यंत गेला. एनडीआरएफच्या दुप्पट दिले. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. भूविकास बँकेचे 964 कोटी शेतकऱ्यांचे आम्ही माफ केले. जे तुम्ही निर्णय घेतले होते 50 जे रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्यांना इन्सेंटिव्ह देण्याचं 50,000 रुपयापर्यंत तो निर्णय तुम्ही अंमलबजावणी नाही केली ते आमच्या सरकारने केले. एका दिवसात 6,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 2.5 हजार कोटी रुपये एका क्लिकवर एका बटनवर जमा झाले. हे सरकारचं काम आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं हे सरकार आहे. 75 वर्षाच्या ज्येष्ठांना या एसटी सवलत मोफत पास मोफत प्रवास दिला. 2 कोटीपेक्षा जास्तीच्या ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला. यामध्ये 75,000 नोकऱ्या देण्याचा आम्ही निर्णय घेतला. कधी नव्हतं ती प्रक्रिया आम्ही सुरू केली. जाहीर कार्यक्रमामध्ये नियुक्त्या देण्याचं वाटप प्रमाणपत्र म्हणजे नोकऱ्या देण्याचं आम्ही काम सुरू केलं. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जवळपास 1,25,000 लोकांना आपण नोकऱ्या देतोय. काल परवा उदय सामान्यांच्या विभागामध्ये 70,000 कोटीचे निर्णय आपण घेतले. इन्व्हेस्टमेंटचे एमओयू साईन केले. 55,000 नोकऱ्या तिथून मिळतील. काल परवा हिंदुजाने आले ते आपल्याबरोबर 35,000 कोटीचा एमओयू केला. 1,000 लोकांना त्याच्यामधून नोकऱ्या मिळतील. 20,000 पोलिसांची आपण भरती करतोय. 75,000 लोकांची शासकीय भरती आपण करतोय. सगळं बंद होतं, सगळं ठप्प होतं, हे सुरू करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. गेले 2.5 वर्ष. मगाशी उदय सामंत म्हणाले की जे निर्णय आपण घेतोय धडाकेबाज, किंबहुना ही सभा पाहिल्यानंतर जे रस्त्यावर येत आहेत ते मोर्चा काढतील आणि आपण काम करणारे आहोत. काम करणाऱ्यांचीच होते चर्चा आणि बिनकामाचे काढतात मोर्चा. शाजी बापू बर नाही काय? म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की गेले अनेक वर्ष आपण पाहिलंय की आपण काम करतो, सुख दुःखात धावून जातो. सांगलीचा पूर असू द्या, कोल्हापूरचा पूर असू द्या, अगदी केरळ मधला महापूर असू द्या, आणि महाड आणि चिपळूण मधला महापूर पाहिला आपण. सगळी यंत्रणा घेऊन जीव धोक्यात घालून आपण काम केलं. जीव धोक्यात नेता इथे सदानंद चव्हाण आहेत. तिथला शिवो धाडधाड धाडधाड येऊन रडू लागला. काळजी करू नको सांगितलं त्याला चिपळूणचा. सगळी यंत्रणा ठाणे मुंबई नवी मुंबई पनवेल इथून आणली होती. मला सकाळी काही लोक भेटले, ते बोले तुम्ही महाड आणि पुणे पनवेल चिपळूणमध्ये जर यंत्रणा लावली नसते तर साथीच्या आजाराने अनेक लोक दगावले असते. जबाबदारी आपली समजून आपण काम केलं. कुणावरही उपकार करण्याचं कारण नाही. त्यापैकी ते उपकार मानणारे आम्ही नाही. परंतु जेव्हा जेव्हा संकट येतात, जेव्हा जेव्हा आपत्ती येते, त्या त्या वेळेस बाळासाहेबांचा शिवसैनिक रस्त्यावर उतरतो. तो घरात बसत नाही, तो रस्त्यावर उतरून
स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवण्याचं काम करतो त्यातले आम्ही कार्यकर्ते आहोत. आजही जसं शाहजी बापू म्हणाले 18-18, 20-20 तास आज आपण काम करतोय, लोक भेटतायत. या राज्यातले शेकडो हजारो लोक दररोज आपल्या प्रवेश करतात बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये. सकाळी येता येता 8:30 12 नाशिकच्या नगर सेवकांनी प्रवेश केला, तो प्रवेश घेऊन मी इकडे आलो. आजही कितीतरी लोक भेटले. आज कुठली ती नगरपालिका, हा लांजा नगरपालिकेचे सगळे बॉडी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये दाखल झाली. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही, तुम्हाला विकासासाठी पैसे कमी पडणार नाहीत. या चिपळूण शहराच्या देखील, रत्नागिरी शहराच्या देखील विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत. सातत्याने उदय सामंत यांनी जे जे सांगितलं ते केलंय. योगेश कदम इकडे आहेत, सदानंद चव्हाण इकडे आहेत. ही जबाबदारी आपली आहे आणि म्हणून हे काम करणारं सरकार आहे. काम करणारं सरकारची जबाबदारी आम्ही ओळखतो आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या बरोबर येत आहेत. मला सांगा, जर आम्ही कुठे चुकीचा निर्णय घेतला असता तर रस्त्यावर या भर मोठ्या मैदानामध्ये हजारोंच्या संख्येने आपण आला असतात का? एक साधा प्रश्न. हे बघावं त्यांनी, शाहजी बापूंनी मगाशी सांगितलं, हे बघावं. हा जनतेचा विश्वास जो आहे, हा विश्वास सार्थ करण्याचं काम आम्ही करू. हे प्रेम जे आहे, हे प्रेम जे मिळतंय हे सगळ्यांच्या नशिबात नसतं, याची जाणीव ठेवून आम्ही काम करू. आणि म्हणून जे काही निर्णय आम्ही गेल्या 4-5 महिन्यामध्ये कमी वेळात घेतले, ते निर्णय घेतलेले पाहून जर 3-4 महिन्यामध्ये एवढे निर्णय आपण घेऊ शकतो याचा विश्वास, याच्यावर विश्वास बसत नाही त्यांचा. हे कसं काय होऊ शकतं, हे कसं काय शक्य झालं, हे कसं काय धाडस केलं याची चिंता सगळ्यांना लागली आहे. आणि म्हणून त्यांच्या छातीत धडकी भरली आहे, पायाखालची वाळू सरकली आहे. आणि म्हणून हे केलं ते केलं, सीमावाद. मला या ठिकाणी आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमावादामध्ये परवाच्या दिवशी दिल्लीत बैठक झाली. अनेक वर्ष हा वाद सुरू होता, परंतु पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला, बैठक बोलावली आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकाला त्रास होता कामा नये, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केल्या. आमची भूमिका स्पष्टपणे आम्ही मांडली, या महाराष्ट्रातल्या जनतेला कर्नाटकमध्ये त्रास होता कामा नये ही भूमिका मांडल्यानंतर या ठिकाणी 3-3 मंत्र्यांची कमिटी स्थापन झाली. IPS ऑफिसरची कमिटी होईल, सर्वसामान्य मराठी माणूस तिथे बेळगावमध्ये राहतो त्याच्या केसाला धक्का लागता कामा नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय दिल्लीमध्ये घेतला. त्याच्यावर देखील आरोप, त्याच्यावरही टीका, होय होय केलं करून आले. अरे आम्ही तर होय होय करून आलो, तुम्ही तर काय नाही नाहीच केलं. तुम्ही तर त्या ज्या योजना होत्या त्या मराठी बांधवांच्या त्या बंद केल्या. आपलं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री धर्मादाय निधी आम्ही सुरू केला. स्वातंत्र्य सैनिकांचं 10,000 अनुदान आम्ही 20,000 केलं. महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू केली. अनेक योजना आम्ही तिथे राबवतोय, तुम्ही तर बंद केल्या. त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये कुणालाही शिकवण्याची सांगण्याची आवश्यकता नाही,
हा एकनाथ शिंदे फक्त बोलून नाही तर त्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष तिकडे जेल मध्ये होता. तुम्ही कुठे होता? कोल्हापूरच्या जत मध्ये मी उदय सामंत यांना पाठवलं होतं. जा तिथल्या आपल्या लोकांना 2012 चा जो मुद्दा आता उकरून काढताय त्याच्या पाठीशी कोण आहे आम्हाला माहित आहे. महाराष्ट्राबद्दल आपल्या राज्याबद्दल सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. परंतु सरकार बदनाम कसं होईल याचा पडद्या मागून प्रयत्न सुरू झालाय. पण आम्ही त्या सीमावासी जे आमचे आपल्या महाराष्ट्रामधले कोल्हापूर असू दे सांगली असू दे सगळ्या भागातले बॉर्डरवरचे लोक आहेत त्यांना सुविधा आणि न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही तात्काळ गुलाबराव पाटीलला सांगितलं सरपाणी योजना युद्ध पातळीवर चालू करा. म्हैसाळ विस्तारीकरणाची योजना 2000 कोटीची कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला मान्यता दिली. तुम्ही काय केलं? तुमच्याकडे होते ना 2.5 वर्ष काही केलं नाही. आणि म्हणून टीका करायची म्हणून करायची पण जनता सुज्ञ आहे. त्यांना किती तुम्ही सांगितलं तरी सुद्धा ते तुमचं ऐकणार नाही. त्यांना माहित आहे राज्य काम करणार आहे निर्णय घेणार आहे. काल परवा समृद्धी हायवेचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते झालं. लोकांना राज्याला देशाला हेवा वाटावा असा प्रकल्प आहे. एक गेम चेंजर प्रकल्प आहे. या राज्याला नवी दिशा देणारा प्रकल्प आहे. 55,000 कोटीचा प्रकल्प आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने आनंदाने त्याचा शुभारंभ केला. तिथे देखील विरोध होता. विरोध करावला गेला. प्रकल्प होऊ नये म्हणून प्रयत्न केला गेला. आणि झाला की त्याचा श्रेय घ्यायला पुढे. आणि म्हणून या ठिकाणी देखील जे प्रकल्प आहेत ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प असेल उदय सामंत यांनी त्याचा उच्चार केला आहे. आमचं सरकार लोकांच्या पाठीशी उभं आहे. या लोकांना जे पाहिजे जे मेजॉरिटीमध्ये जे बहुमत जास्तीचे लोक जे आहेत त्यांना जे हवंय तेच आमचं सरकार देणार. विकासाचे प्रकल्प या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न आमचं सरकार करेल. परंतु कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. एकीकडे मान्यता द्यायची दुसरीकडे विरोध करायला लावायचा ही कसली दुटप्पी भूमिका. जे असेल ते स्पष्टपणे मांडणारे आम्ही आहोत. त्याला देखील हिंमत लागते धाडस लागते खरं बोलायला. हे बाळासाहेबांनी दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलंय. आम्ही जे करतो ते बेधडक करतो छाती ठोकपणे करतो दिवसा ढवळ्या करतो लपून छपून करत नाही आम्ही. आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला ते माहित आहे. आम्हाला दिखावटी येतच नाही. जे आहे ते आहे. एक सर्वसाधारण माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होतो या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आनंद होतो. पण काही लोकांना हे कसं शक्य आहे? एक सर्वसामान्य माणूस एका शेतकरी कुटुंबातला सुपुत्र या राज्याचा मुख्यमंत्री कसा झाला? मग काय फक्त भांडवलदार आणि ज्याने सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतलाय त्यांनीच व्हायचा त्यांचा अधिकार आहे? आज या महाराष्ट्रातली जनता या जनतेला वाटतं हे आपलं सरकार आहे हे लोक आपले आहेत. मला आठवतंय ज्या वेळेस शिवतीर्थावर शपथविधी झाला होता त्यावेळेस मी जेव्हा शपथ घेतली होती त्यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला होता. वर्तमानपत्रांनी मीडियानी दखल घेतली होती. त्यावेळेस पाहिलं लोकांनी पण मी त्याच्यात जात नाही. मला जायचंही नाही. जो निर्णय आम्ही घेतला तो कुणाला मुख्यमंत्री मंत्री बनण्यासाठी नाही. लोक विरोधातून सत्तेकडे जात असतात. 50 आमदार सत्तेतून पाय उतार होऊन अनेक मंत्री बाहेर पडले याचं कारण काय? याची कारण मीमांसा आत्मपरीक्षण आत्मचिंतन करायला पाहिजे.
एक माणूस चुकू शकतो, दोन माणसं चुकू शकतात, पाच माणसं चुकू शकतात, दहा माणसं स्वार्थी निर्णय घेऊ शकतात, पन्नास लोक एक भूमिका घेऊन बाहेर सत्तेतून बाहेर पडतात याचा विचार राज्यातल्या जनतेने घेतला केलाय, याची दखल या देशातल्या लोकांनी घेतली आहे, याची दखल या जगातल्या अनेक देशांनी घेतली आहे, त्याची दखल तुम्ही घ्या, याचे आत्मपरीक्षण करा। कारण बाळासाहेबांची भूमिका आम्ही घेऊन पुढे जातोय, बाळासाहेब हे आमचं दैवत आहे आणि बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका, त्यासाठी सत्तेसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तडजोड करणार नाही। तुम्ही आम्हाला मिंदे गट म्हणता, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, सत्तेच्या खुर्चीच्या लाचारीसाठी कोणी मिंदेपणा केला, कोणी बाळासाहेबांचे विचार तोडून म्हणून टाकले, बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेबांचे विचार तेव्हा विसरला, आमच्यावर आरोप करत राहा, तेवढ्या द्वेषाने तेवढ्या जोरदारपणे आम्ही काम करू, तुम्ही आरोप करा त्याच्या दुप्पट तिप्पट आम्ही काम करू, या राज्यातल्या जनतेचं प्रेम, या राज्यातल्या जनतेची ऊर्जा आणि प्रेरणा आमच्या पाठीशी आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि म्हणून एवढे लोक आलेले आहेत सगळीकडे। पहा, थोडं आकलन करा, माहिती घ्या आणि म्हणून आज या कोकणामध्ये आम्ही आलोय, रत्नागिरीत आलोय। मला सांगायला आनंद होतोय की या ठिकाणी आज 750 कोटी रुपयाचा निधी, विकास निधी या रत्नागिरीला दिला आहे। एवढ्यावर आम्ही थांबत नाही, या कोकणाचा जो काही विकासाचा बॅकलॉग राहिलाय, संधी होती तुम्हाला या कोकणातल्या लोकांच्या प्रेमातून उतराई होण्याची, परंतु आम्ही निर्णय घेतला परवाच्या कॅबिनेटमध्ये की काजू बोर्ड निर्माण करणं आणि या शेतकऱ्यांना इकडच्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन करणं, काजूच्या बोंडावर देखील प्रक्रिया करणं, बाय प्रॉडक्ट करणं हाही निर्णय आपण घेतोय। आंबा बोर्डाला देखील आम्ही तत्वता मान्यता दिलेली आहे। हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे। या कोकणामध्ये फक्त पावसाळ्यावर भात नाचणी पिकं होतात, परंतु वाहून जाणार वाया जाणार पाणी अडवलं पाहिजे, त्याचं नियोजन केलं पाहिजे, यासाठी देखील मी सूचना दिलेल्या आहे संबंधित विभागांना, त्याच्यावर काम सुरू आहे। मला आठवतंय जेव्हा रामदास कदम साहेब मंत्री होते त्यावेळी ते नेहमी म्हणायचे 68 TMC पाणी वाहून जातंय, समुद्राला मिळतंय, त्याचं नियोजन केलं पाहिजे। आणि मी सांगतो त्याचं नियोजन करण्याचं काम आम्ही सुरू केलंय, ज्या ज्या ठिकाणी रिसोर्सेस आहेत, स्कोप आहे, त्या त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलं जाईल आणि या भागातल्या कोकणातल्या लोकांना या बारमाही आपल्या जसं इतर ठिकाणी आपण फळफळावळ भाजीपाला करतो, इतर पिकं घेतो, तशा प्रकारचं संधी लाभ कसा मिळेल यासाठी देखील आपलं सरकार काम करत आहे। सकाळी हळदीचं उपकेंद्र पाहिजे म्हणून योगेश कदम यांनी मागणी केली, नक्की त्याच्यावर सरकार सकारात्मक विचार करेल। शेवटी या शेतकऱ्याला न्याय कशा कशातून मिळेल हे नक्की देण्याचा प्रयत्न होईल। आपल्याकडे समुद्र किनारा आहे, समुद्र किनारा सुंदर करण्यासाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील सरकार पावलं उचलत आहे। गड किल्ल्यांचं संवर्धन असेल त्या ठिकाणी देखील तोही प्रयत्न, आपला शेवटी आपला इतिहास आहे, आपला ठेवा आहे, तो ते जतन करण्याचं काम देखील नक्की केलं जाईल। काजू बोर्डाचा प्रकल्प 1350 कोटींचा आहे, 200 कोटींची तात्काळ तरतूद आपण कॅबिनेटमध्ये केली,
हे युद्ध पातळीवर निर्णय घेणारं सरकार आहे. त्याचबरोबर जे बॅकवॉटर आहे आपलं, त्याच्यामध्ये केरळच्या धर्तीवर देखील पर्यटन आपल्याला आणता येईल का, वाढवता येईल का. जे बीच आहेत आपले, समुद्र किनारे आहेत, त्याच्यावर आपल्याला पर्यटन वाढीला चालना देता येईल का, याच्यावर देखील सरकार काम करेल, निर्णय घेईल. त्याचबरोबर धूप प्रतिबंधक जे बंधारे आहेत त्याच्यावर देखील सरकार निर्णय घेईल. मच्छीमार देखील इकडे भरपूर आहेत आणि मच्छीमार देखील या मत्स्य व्यवसायाला देखील चालना देण्याचं काम आपलं सरकार करेल, नक्की करेल. आणि एकंदर मी डिटेलमध्ये त्याच्यामध्ये जात नाही, परंतु या कोकणाचा बाळासाहेबांवरचा प्रेम विश्वास आणि या कोकणी माणसाला, या कोकणातल्या माणसाला न्याय देण्यासाठी जो काही बॅकलॉग सगळं आपण म्हणतो तो दूर करण्यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो, आम्ही निर्णय घेतला आहे. मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, कनेक्टिव्हिटी असेल, छोटे मोठे बंधारे असतील, डॅम असतील, पर्यटन असेल, सगळं असेल, बीच डेव्हलपमेंट असेल, यासाठी MMRDA च्या धर्तीवर आम्ही कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण करतोय की जेणेकरून या कोकणाचा सर्वांगीण विकास कसा होईल, या कोकणाला न्याय कसा मिळेल, यासाठी सरकारचे प्रयत्न असतील. त्याचा प्रत्यय आपल्याला लवकरच दृश्य स्वरूपात पाहायला मिळेल. आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, शिक्षक, विद्यार्थी, महिला, भगिनी या सगळ्यांचा सन्मान राखणारं सरकार आहे. म्हणून थोडा आढावा आपण जर घेतला तर आपल्याला घेतलेल्या निर्णयातून याची प्रचिती येईल. आणि म्हणून सगळ्यांना वाटतंय की हे आपलं सरकार आहे, आपले लोक बसलेत, ही भावनाच आमच्यासाठी फार मोठी आहे, प्रेरणा देणारी आहे. उदय सामंत देखील आपल्या राज्यामध्ये उद्योग वाढले पाहिजे म्हणून सातत्याने धावपळ करत असतात. या उद्योगपतीला बोलो, त्याला बोलो, त्याच्याशी चर्चा कर, MOU कर. मला वाटतं जेव्हा डावोसमध्ये देखील आपलं स्वित्झर्लंडला जो त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणी देखील हजारो कोटींचे MOU झाल्याशिवाय राहणार नाही. ते फक्त MOU कागदावर नसतील, ते प्रत्यक्षात उतरतील आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होईल, यासाठी आम्ही काम करू. आणि म्हणून आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. एक आपल्या मतदारसंघामध्ये न्याय देणारा, आपल्या मतदारांना अगदी कुटुंबाप्रमाणे वागवणारा, सांभाळणारा आमदार तुम्ही उदय सामंतच्या रूपाने निवडून दिलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला काही कमी पडणार नाही, एवढंच आपल्याला मी सांगतो. पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. असंच प्रेम, असेच आशीर्वाद आपले कायम ठेवा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.